नमस्कार, मी वर्षा, वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहे. अगदी घरातील साहित्य वापरून आपण बिर्याणी तयार करणार आहे. चविष्ट अशी बिर्याणी तयार होते. रेसिपीला सुरुवात करू. इथे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनटं भिजत ठेवू. एका कढईत 4 चमचे तेल गरम व्हायला ठेवू. त्यात 2 मोठ्या आकाराचे कांदे परतून घ्यायचे. आपल्याला गुलाबी रंगावर कांदा परतायचा आहे. अधूनमधून ढवळून आपल्याला कांदा परतायचा आहे. बघू शकता तुम्ही, कांदा गुलाबी रंग यायला लागलेला आहे. अशा प्रकारे कांदा गुलाबी झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच तेलात आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे. 1/2 किलो पनीराचे 1 इंच तुकडे करून तेलात टाकलेले आहे मी, आणि ते व्यवस्थित परतून घेऊ. थोडासा कलर चेंज झाल्यावर पनीरसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची घालायची आहे. खडे मसाले घातल्यानंतर आपण 5 मिनटं परतून घेऊ. आता त्यात 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक स्लाइस कट करून घालू आणि व्यवस्थित परतून घेऊ. कांद्याचा कलर चेंज झाल्यावर त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकू आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया. ते परतल्यावर त्याच्यात 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून टाकू आणि थोडंसं परतू. आता त्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेऊ. इकडे एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवू. त्यात खडे मसाले, 1 चमचा मीठ आणि 1/2 लिंबू घालू आणि झाकण ठेवून पाणी उकळी येईपर्यंत ठेवूया. आता इकडे आपला मसाला परतला आहे. झाकण काढून चेक करूया. मसाल्याला चांगलं तेल सुटलं, मसाला परतला. आता त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या. भाज्यांमध्ये मी बटाटा, शिमला मिरची, फ्लॉवर, बीन्स, गाजर आणि वाटाणे घेतलेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाज्या घातल्यावर आपल्याला व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे. भाज्या परतल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता भाज्या शिजतात तोपर्यंत आपण इकडे पाण्याला उकळी आलेली ती बघूया. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. एकदा मिक्स करू आणि मोठ्या गॅसवरती उकळी घेऊ. उकळी आल्यावर आपल्याला मधून मधून हलवत राहायचं आहे आणि भात संपूर्ण शिजून घ्यायचा आहे. आता इकडे भाज्यांना आपण 5 मिनटं वाफ काढून घेतली आहे. बघू शकता तुम्ही, भाज्या चांगल्या शिजल्यात. एकदा चेक करून बघायचं भाजी शिजली का नाही. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद पावडर टाकली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यात आपल्याला 2 चमचे फेटलेलं दही टाकायचं आहे. दही टाकताना गॅस एकदम बारीक करायचा आहे. आता भाज्या एकजीव करून घेऊ. त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालू आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. इकडे आपला भात पण शिजलाय, चेक करू. एकदम व्यवस्थित असा भात शिजलेला आहे. तो एका चाळणीवर गाळून घेऊ. वाफाशी काढून टाकायची, भात असं पसरून ठेवायचं आहे. आता आपल्याला बिर्याणीला लेयर द्यायचे. तर ह्या भाज्यांवरती थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा पसरून घेऊ. त्यानंतर त्याच्यावर जे तळून घेतलेलं पनीर आहे ते पसरवायचं आहे आपल्याला आणि त्यावरती भात व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे.
असा व्यवस्थित सगळीकडनं एकसारखा भात पसरून घ्यायचा आहे. भात चांगलं पसरून झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, पुदिनाची पानं आणि तळलेला कांदा टाकून सजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी बिर्याणी दिसायला लागली. आता हॉटेलसारखा लुक यावा यासाठी आपण थोडासा फूड कलर पण ॲड करणार आहे. ग्रीन, रेड आणि येल्लो फूड कलर मी इथे ॲड केला आहे. तुम्हाला आवडत नसेल, नाही टाकला तरी चालेल, एकदम ऑप्शनल आहे. आता त्यावर सिल्वर पेपर ठेवून कवर करू. आता थोडं एक घट्ट झाकण ठेवायचं आहे, आपल्याला बिर्याणीला दम द्यायचं आहे. आता मोठ्या गॅसवरती मी 5 मिनटं वाफ आणणार आहे. त्यानंतर कढईखाली तवा ठेवून पुन्हा 15 मिनटं वाफ घ्यायची द्यायची. बघू शकता एकदम छान अशी बिर्याणी तयार झाली. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा बिर्याणी करू शकता. ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी चविष्ट बिर्याणी तयार होते. बघता क्षणी खाऊशी वाटते अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.